पारनेरमधील प्रसिद्ध निगोदच्या मळगंगा देवीच्या मंदिरात झालेल्या चोरीचा छडा स्थानिक गुन्हे शाखा आणि पारनेर पोलिसांनी अवघ्या 12 तासात लावलाय. या प्रकरणी 5 आरोपींना अटक केली असून आरोपींमध्ये 1 सराफ व्यावसायिकाचा देखील समावेश आहे. पोलिसांनी 2 पथकं तयार करून सखारपाम गावडे रमेश उर्फ बाळू पडवळ, भास्कर पाठवे आणि राहुल उर्फ भाऊसाहेब निळे या चोरट्यांसह चोरीचा माल घेणारा सोनार प्रशांत भोजबंद आदींसह एकूण 5 आरोपींना अटक केली आहे. पारनेर तालुक्यातल्या निघोजच्या मळगंगा देवीच्या मंदिरात 31 ऑगस्टच्या मध्यरात्री मंदिराचा दरवाजा तोडून चोरी झाली होती. चोरट्यांनी देवीच्या मूर्तीवरील सोने चांदीचे दागिने आणि दानपेटी लंपास केली होती. यामध्ये देवीचा 8 ते 10 किलोचा चांदीचे 2 मुखवटे, चांदीची छत्री, चांदीचा 1 किलो वजनाचा घोडा, सोन्याची नथ आणि इतर दागिने तसेच दानपेटीतील रक्कम चोरली होती. दरम्यान पोलिसांनी आरोपींकडून चोरीचा सर्व ऐवज आणि मुद्देमाल हस्तगत केलाय. अटक केलेले आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर नगर आणि पुणे जिल्ह्यात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर गुन्हे दाखल आहेत अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी दिली. आपल्याकडे परवा रात्री 1 तारीखच्या रात्री सकाळी 1 ते 4 वाजेच्या सुमारास पारनेर पोलीस स्टेशन हद्दीतील निभोज गावमध्ये मळगंगा मंदिर यांच्यामध्ये चोरी झाली होती आणि जवळजवळ 4,90,000 किमतीचे सोने चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोर लोक घेऊन गेले होते. त्यानंतर या गुन्ह्यामध्ये फिर्याद दाखल होऊन 274/18, 457, 380 कलम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर आपल्या LCB चे पथक आणि पारनेर पोलिसांचे पथक यांनी संयुक्त कारवाई करून या गुन्हा जे आहे 24 तासचे आत उघडकीस आणलेले आहे आणि या गुन्ह्यामध्ये आतापर्यंत 5 आरोपी यांना अटक करण्यामध्ये पण आपल्याला यश मिळालेले आहे आणि यांच्यामध्ये आपल्याकडे जे दागिने आणि पैसे होते ते जवळजवळ रिकवर झालेले आहे. या जे आरोपी आहेत ते आधीचे गुन्हेवाले आहे आणि यांच्यावर पुणे ग्रामीणमध्ये किंवा नाशिक ग्रामीणमध्ये आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये असा गुन्हे दाखल आहे आणि यांच्यामध्ये ज्यात सोनारने यांच्याकडून हे घेतला होता मुद्देमाल दागिने त्यांना पण आरोपी करण्यात आलेले आहे. न्यूज रिपोर्टर सुशील थोरात, SN मीडिया, अहमदनगर.